नमस्कार रॉयल मराठीवर तुमचं सर्वांचं स्वागत एकीकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते भाजपा आणि शिवसेनेत जोरदार प्रवेश करत असतानाच भाजपाच्या माजी आमदाराने नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे कोणता आहे तो आमदार बघूया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा नाशिक जिल्ह्यातील भाजपाचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले आहे त्यावेळी जयंत पाटील यांनी मानिकराव कोकाटे हे सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार असतील अशी घोषणा देखील केली आहे पूर्ण राष्ट्रवादीचे संघटन तुमच्या सोबत आहे विधानसभा निवडणुकीत सिन्नर ही जागा कोणत्याही परिस्थितीत निवडून आणायची आहे असे आवाहन यावेळी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केले राष्ट्रवादी काँग्रेसला मजबूत करण्यासाठी छगन भुजबळ यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार असल्याची ग्वाही कोकाटे यांनी यावेळी दिली तसेच आदरणीय शरद पवार साहेबांनी राज्यभर सुरू केलेल्या धंदावात सहभागी होणार आणि नाशिकमध्ये राष्ट्रवादी अधिक ताकदवान करणार असं माणिकराव कोकाटे यांनी यावेळी सांगितलं